येथील आठवडी बाजारातील समस्या सुटण्याचे नाव घेत नसून या बाजारातील समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे, त्यामुळे शहरवासी नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्य शासनाने तालुका मुख्यालयांच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला. त्यानुसार सिंदेवा येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतरण झाले. त्यानंतर सिंदेवा येथील आठवडी बाजार इंदिरानगर जवळ हलविण्यात आला. मात्र या बाजारात नगरपंचायतीने कोणत्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. आवश्यक विजेची सोय, ये जा करण्यासाठी रस्ते, पुरेसा पाणी, शेड आदी व्यवस्था बाजारात उपलब्ध नाही. बाजारात दुकानदारांना बसण्यासाठी पुरेशा ओट्यांची सोय नाही, पुरेशी विद्युत व्यवस्था नाही, हातपंप बसविण्यात आला नाही, त्यामुळे बाजारात येत असलेले दुकानदार व ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नगरपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. सर्वपक्षीय निवेदने देऊन या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. मात्र आतापर्यंत बाजारात कोणत्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही, त्यामुळे शहरवासियांमधून नगरपंचायतीवर रोष व्यक्त केला जात आहे. प्रशांत गडाम, जय विद्रभ न्यूज. काही लाईटची व्यवस्था नाही, थोडं नाही, पाण्याची व्यवस्था आहे ना, लाईटची व्यवस्था आहे, खूप बचत. मतलब बारिश आली, मतलब पाणी पाऊस आला तर ते तर टंकीमध्ये लपवा लागते, बाकी शेड नाही, काहीच नाही. इथं काही उपलब्ध करून द्यावी. इथं बरसात चान्स नाही लपाले. पैसा ठेके चिठ्ठी घेतात पैशासाठी, असे त्रास, असे तक्रार भरपूर आहेत. एक तर काय आहे, सोय नाही आहे सगळी. नगर पंचायत ठेका घेते सर्व, त्यांना फक्त ठेकेदाराला म्हणतात तुम्ही आपले वसुली करा, बाकी आणि फक्त पैसा आम्हाला, फक्त त्याच्या काय, फक्त नगरसेवक नगर पंचायतवाले फक्त पैसा आपला घेतात.